महाराष्ट्र विकास समिति हा पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असून पक्षाच्या वतीने लोकशाही बचाव मेळाव्याचं आयोजन अमखास मैदान या ठिकाणी 26 जून रोजी करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून आम्ही 1 महिन्यापूर्वी आमच्या समितीने निर्णय घेतला की या जयंतीच्या दिवशी आमच्या समितीच्या पहिल्या पब्लिक मीटिंगचं सुरुवात आम्ही हमखास मैदानावर पहिल्या सभा घेऊन महामेळावा घेऊन सुरुवात करणार आहे. या महामेळाव्यासाठी आमच्या सर्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मग आझाद असतील, SDPIचे असतील, महाराष्ट्र विकास आघाडीचे, हे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष या सभेला उपस्थित असणार आहेत आणि त्यांनी ह्या समाजाला प्रबोधन करणार आहेत. या परवानगी आम्ही मागितली होती पण या संकुचित बुद्धीच्या सरकारने आमची परवानगी नाकारली. आम्ही परवानगी नाकारली तरीही आम्ही त्याच ठिकाणी हमखास मैदानावर या सभेचं आयोजन केलेलं आहे, तिथेच आम्ही सभा करणार. आणि ह्यांना एवढं तरी कळालं पाहिजे होतं की आम्ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि या निमित्तानं उद्घाटन करतो आहे समितीचं आणि त्या कार्यक्रमाला ह्यांनी अडसर निर्माण करतायत, तर त्यांच्या कुठल्याही अडसराला न जुमानता आम्ही 26 तारखेला हा मेळावा यशस्वीरित्या पार करून दाखवू. वाटेकर सर, तुमचं आव्हान काय राहील? मी सर्व जनतेला अशी विनंती करतो की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये जे वारंवार केवळ जाती धर्माच्या पलीकडे जात नाही, फक्त टीकाटिप्पणी करतात, हा खराब की तो खराब, हा गद्दार की तो गद्दार, कोण नकली हिंदू कोण ओरिजिनल हिंदू याच्यावर चर्चा आहे, पण सामान्याच्या प्रश्नावर, सामान्याच्या विकासावर, राज्याच्या विकासावर बोलत नाही. बोलणारी पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रात आघाडी तयार होती, महाराष्ट्र विकास समिती, हिचे ध्येयधोरणं सामान्य जनतेने ऐकून घ्यावे आणि राज्यात पहिल्यांदाच एक स्वाभिमानाचा पर्याय निर्माण होत असताना मी सगळ्या लोकांना अशी विनंती करतो की या सभेला येऊन आपण खऱ्या अर्थानं लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी काय करायचं या संदर्भाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी औरंगाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व बहुजन SC ST OBC व लोकशाहीप्रेमी सगळ्याच लोकांना या सभेला येण्याचं विनम्र अभिवादन विनंती करतो.